मित्रांनो, कसं आहे आता डीजेचं वारं सुरू झालंय. कोणत्याही ओरिजिनल गाण्याचं लगेच डीजे वर्जन येतं. पण मला सांगा, कितीही डीजे वर्जन झाले तरी त्यातला ओरिजिनल ठेका आणि मूळ संगीताचा बास बदलता येतो का? अहो, असाच आपला मूळ बास अबाधित ठेवणारं आपल्या किनाऱ्यावरचं लोकसंगीत म्हणजे कोळी गीत. ब्रास बँडवर वाजू द्या, नाहीतर डॉल्बी डिजिटल साऊंडवर. कोळी गीत लागलं ना की पाय आपोआप थिरकायला लागतात. कोणाला शाळेचं गॅदरिंग आठवेल, तर कोणाला मित्राची हळद, कोणाला उधाणलेला समुद्र दिसेल, तर कोणाला एकविरा आईचा डोंगर. अहो, आत्ताही तेच होणार आहे. कारण अशाच काही कोळी गीतांची मेडली घेऊन आपल्यासमोर येत आहेत अभिजित आणि कविता. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. एक विहिरीची पाहत होते वा, एक विहिरीची पाहत होते वा. कोली सोरिल्या डोल न मुंबईच्या किनारी, आगो मारतीन कोली हानल्यान घोली न चल जाऊ बाजारी. सावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी, कल्ला गो पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. वेसावचे बाजारी लोकांच्या नजरा परतीन गो तुझ्यावरी, कल्ला गो पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी. ए चल गो पारू आली बघी कर बाजारची तयारी, सरक्याची टोपली माथ्यावर घेऊन विकू जा बाजारी. विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी खोल्यावरी, एक विराई तू डोंगरावरी नजर हाय तुझी चा धंदा है जीवा उदारी गो, कोल्याचा धंदा है जीवा उदारी, कोल्याचा धंदा है जीवा उदारी गो, कोल्याचा धंदा है जीवा उदारी. पाटीशी उभी हाय एक विराई गो, पाटीशी उभी हाय एक विराई, पाटीशी उभी हाय एक विराई गो, पाटीशी उभी हाय एक विराई. Yeah.
आपण काय करतो की हा इथे आपल्याला काही त्रास नाही, टेकून बसून गाता येईल. वाली एक स्केल असते आणि एकाला तुम्हाला थोडं एफर्ट द्यायला लागतो. तर एफर्टवाली स्केल घ्यायला पाहिजे फोकसाठी. परत ही सगळी गाणी अशी आहेत की जी समूहामध्ये काम केल्यानंतर गायची गाणी आहेत, पण इथे त्याच्यातली एनर्जी ही स्केलवर पण अवलंबून असते. त्याच्यामुळे मला असं वाटलं की डेफिनेटली त्याच्यातला ब्राईटनेस अजून आला असता. ओपनवर समुद्रकाठी गायची गाणी, समूह सगळा हे सगळ्यांसाठी चाललेलं आहे, हे दोघांच्याच चाललेलं नाही, म्हणून फरक पडला असता. नक्की नक्की. थँक्यू थँक्यू.